महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी शरद पवार यांची आज भेट घेणार आहेत. शरद पवार आज सीमा भागातल्या दौऱ्यावर आहेत. बेळगावसह सीमा भागात कानडी बोर्ड सक्ती संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. सिद्धेश्वर शाळेच्या मैदानावर शरद पवारांचं हेलिकॉप्टर उतरणार आहे आणि त्यानंतर ही महत्त्वाची बैठक होईल. माझे सहकारी भूषण पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत. भूषण, आज शरद पवारांचा हा बेळगाव आणि इतर परिसरातला जो सीमावर्ती भाग आहे त्या ठिकाणचा हा दौरा आहे. नक्कीच, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा आज सीमावर्ती भागामध्ये हा सगळा दौरा आहे तो असणार आहे. आणि याच दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रमुख पदाधिकारी आहेत ते देखील शरद पवार यांची भेट घेणार आहेत. विशेषतः गेल्या काही दिवसापासून बेळगावसह परिसरामध्ये कानडी बोर्डची जी काही सक्ती केली जाते त्याविरोधात, त्याचबरोबर ज्या काही आरोग्य सेवा महाराष्ट्रातल्या या सगळ्या सीमा भागामध्ये लागू होत्या त्या देखील काही दिवसापासून बंद करण्यात आल्या आहेत. आणि या सगळ्या संदर्भात या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी शरद पवार चर्चा करणार आहेत. हे सगळी समिती त्यांना निवेदन देखील त्या संदर्भात देणार आहे. आपण बघू शकतो या कुर्लीच्या याच सिद्धेश्वर मैदानच्या ग्राउंडवर काही वेळातच शरद पवार यांचं आगमन होईल आणि त्यामुळं एकीकरण समितीचे सगळे पदाधिकारी जे आहेत ते शरद पवार यांच्या स्वागतासाठी या सगळ्या सिद्धेश्वर मैदानावर आलेले आहेत आणि याच ठिकाणी त्यांची भेट देखील होणार आहे. आपण बघू शकतो कशा पद्धतीची तयारी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. सगळे रयत शिक्षण संस्थेचे सगळे पदाधिकारी असतील, उत्तम पाटील आणि त्यांचे सहकारी असतील, त्याचबरोबर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत. अवघ्या काही वेळामध्ये शरद पवार यांचं या ठिकाणी आगमन होईल आणि त्यानंतर निप्पाणीमधल्या सगळ्या कार्यक्रमासाठी शरद पवार निघतील. त्या ठिकाणी राष्ट्रवादी शक्ती प्रदर्शन देखील करणार आहे. चिक्कोडी मतदारसंघामध्ये उत्तम पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे प्रयत्न शरद पवार यांच्याकडून सुरू आहेत आणि तशा पद्धतीचा मेळावा देखील आज होतोय आणि आपण बघतोय या सगळ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समिती देखील आता शरद पवार यांना भेटणार आहे. आणि ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसापासून कानडी बोर्डची सक्ती असेल त्याचबरोबर ज्या काही योजना बंद त्या सगळ्या संदर्भात चर्चा केली जाऊ शकते. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.